एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय असेल? असा प्रश्न. खरेदी किंमत ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा, त्यामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासायला मिळतील. खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा. नफा हा खरेदी किमतीवर होत असतो. इथं खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो असा शब्द प्रयोग, म्हणजे ही 6 किंवा 6 हे गुणोत्तर खरेदी किमतीचं आणि 1 हे गुणोत्तर नफ्याचं. इथं नफा, खरेदी, विक्री हे शब्द मांडू. 1/6 हे नफा आणि खरेदीचं गुणोत्तर. जेव्हा खरेदी 6 तेव्हा नफा 1. मग आता विक्रीचं गुणोत्तर किती? तर या दोघांची बेरीज. खरेदी अधिक नफा बराबर विक्री. मग विक्रीचं गुणोत्तर 7. ओके, उत्तर काढायचं कसं? वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. बघा, इथं विक्री हा शब्द लिहितो, इथं खरेदी हा शब्द लिहितो. बघा, विक्रीचं गुणोत्तर 60 विक्रीच्या ठिकाणी मांडा, खरेदीचं गुणोत्तर तेव्हा 6. जेव्हा विक्रीचं गुणोत्तर 7 तेव्हा खरेदीचं गुणोत्तर 6. ओके, प्रश्न. 1470 ही रक्कम विक्रीच्या गुणोत्तरात मांडा, दर्शवा, तेव्हा खरेदीची किंमत काय असेल असा प्रश्न करा. त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. 1470 गुणिला हे 6 भागिला हे 7, समोर इथं आपल्याला उत्तर मिळेल. बघा, 7 × 2 = 14 आणि 7 × 10 = 70, म्हणजे 210 × 6. 600, 616 आणि 6 × 2 = 12. 1260 ही खरेदी किंमत. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.